जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा जगतच असतो, मरेपर्यंत त्याला जगावंच लागतं, पण हे त्याचं जगणं तो कसा जगला ह्याला महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून जगामध्ये प्रत्येक माणसाला सुख हवं असतं, सुखी जीवन हवं असतं, आणि त्या दिशेने तो प्रयत्न करत असतो. परंतु त्याला सुख म्हणजे काय ठाऊक नसतं, देवासाठी प्रयत्न करतो पण देव म्हणजे काय ठाऊक नसतं, धर्मासाठी तो प्रयत्न करतो पण धर्म म्हणजे काय ठाऊक नसतं. आणि अशा तऱ्हेने माणसाच्या ठिकाणी जे प्रचंड अज्ञान आहे ते अज्ञानच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतं असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. की मी मागल्या केपेला सांगितलं होतं की माणसाचा जन्म हा वास्तविक कशासाठी असतो, की माणूस जन्माला येतो त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ध्येय काय ठेवायचं असतं असा ज्याला प्रश्न निर्माण येतो, त्या जीवनविद्या असं सांगते की जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने आपल्या डोळ्यासमोर एकच ध्येय ठेवायचं, ते म्हणजे हे जग सुखी झालं पाहिजे. एकच ध्येय, हे जग सुखी झालं पाहिजे. जग सुखी झालं पाहिजे याचा अर्थ जगातली माणसं सुखी झाली पाहिजे. मग ते कुठल्याही धर्माचे, जातीचे, पंथाचे, वंशाचे, ते कुठलेही असू दे, पण जगातला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे हे ध्येय प्रत्येक माणसाने जर ठेवलं तर त्याला खऱ्या अर्थाने धार्मिक म्हणता येईल, तो खरा देवाचा भक्त म्हणता येईल. कळलं की नाही? आज सगळं जे चाललेलं आहे ना ते याच्या उलट चाललं आहे. आज बघा, माणसाचं जीवन जे चाललेलं आहे आणि जगामध्ये जे काही चाललेलं आहे हे जर आपण पाहिलं तर नेमकं ह्याच्या उलट चाललेलं आहे. की माणूस हा इतका अज्ञानी आहे की त्याला कशाचं कशाचं ज्ञान नाही आहे, आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की तो जे काही करतो त्याच्यात काही तो चुका करत असतो, तो जे काही करतो त्याच्यातून तो दुःख निर्माण करतो, त्याच्यातून जे काही तो करतो त्याच्यातून तंटे, बखेडे, भांडण वगैरे या गोष्टी निर्माण होतात. आणि म्हणून आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे हे जर आपल्याला ज्ञात नसेल, ठाऊक नसेल, तर आपल्या चालण्याला काही अर्थ नाही, आपल्या जीवनाला काही अर्थ नाही, जगण्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून आपलं जीवन सुखाचं व्हावं, त्याबरोबर इतरांचंही जीवन सुखाचं व्हावं, ह्या दृष्टीने जीवन जगणं महत्त्वाचं आहे असं जीवनविद्या सांगते. तुम्ही एकटे कधी सुखी होऊ शकत नाही, राहू शकत नाही, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तुम्ही समाजामध्ये राहता, कुटुंबामध्ये राहता, समाजामध्ये राहता, राष्ट्रामध्ये राहता, विश्वामध्ये राहता, आणि म्हणून तुम्ही एवढ्या लोकांच्या ह्याच्यामध्ये जेव्हा राहता तेव्हा तुम्हाला विचार फक्त तुमच्याकडून चालणार नाही, तर तुमचे ज्यांच्याशी संबंध येतात त्या सर्वांच्याबद्दलचा तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही म्हणा मला काय करायचं आहे त्यांच्याशी, मी बघून घेईन, बाकी ज्यांचे मला काही कर्तव्य नाही, परवा नाही, ते तेल लावत गेले तरी चालेल. काही लोक भाषा वापरतात, ते खड्ड्यात गेले तरी चालेल, मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, आम्ही बरं आणि आमचं काम बरं असं म्हणणारे लोक असतात, पण ते खरं नाही. तू सोसायटीमध्ये जन्माला आलेला आहेस आणि म्हणून यू आर ए सोशल ॲनिमल, तू इतरांचा विचार केलाच पाहिजे. आणि म्हणून जीवनविद्या सांगते की तू जन्माला आलेला आहे, एकच ध्येय तुझ्या डोळ्यासमोर असलं पाहिजे, हे जग मी सुखी करेन. तुम्ही म्हणा वामनराव, हे जग मी सुखी करेन हे कसं आम्हाला शक्य आहे, जग केवढं अफाट आहे, विराट आहे, आणि हे जग आम्ही सुखी कसं करणार? आमचं म्हणणं असं, जग अफाट आहे, विराट आहे, सगळं मान्य, पण तुझी सुरुवात घरापासून जर करशील, तुझं जे घर आहे हे तुझं पहिलं जग आहे की नाही? तुझं घर, तुझं कुटुंब हे तर पहिलं जग आहे, तिथून सुरुवात कर. मग तुझा शेजारी आहे, उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे, समोर आहे, मागे आहे, यांच्याशी तुझे संबंध येतात. मी नेहमी सांगत असतो, शेजाऱ्याला कधीही दुखवू नका, शेजारी
हा अत्यंत महत्त्वाचा असतो. तुम्ही जर आजारी पडलात तर लवकर धावून येईल तो शेजारी. तुमचे नातेवाईक नंतर लांब नातेवाईक लांब असतात, ते येतील तेव्हा येतील. तुमचा फोन त्यांना मिळेल तेव्हा मिळेल, त्यांना व्हेईकल मिळेल ते मिळेल, टॅक्सी मिळेल तर मिळेल. त्यांना यायला कधी किती वेळ लागेल सांगता येत नाही, शेजारी पटकन धावून जाईल. म्हणून शेजाऱ्याकडे नेहमी चांगले संबंध ठेवावे. पाच काय आहे, शेजाऱ्याकडे सगळे लोकांचे संबंध चांगले नसतात. करणी केली की शेजाऱ्यांनी करणी केली. आमचं लगेच डोकं चालतं ते असं, घरात दुःख निर्माण झालं करणी कोणी केली, शेजाऱ्यांनीच केली असणार. त्यांना आमचं भगवत नाही ना, आमचं बरं चाललेलं त्यांना भगवत नाही, मग करणी कोणी त्यांनीच केली. कळलं की नाही, जगामध्ये हेच सगळं चाललेलं आहे जगामध्ये, की आपण आपल्या मूर्खपणा, आपलं अज्ञान, आपला अडाणीपणा याचं खापर आपण दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतो. मी नेहमी सांगत असतो की माणसाच्या जीवनामध्ये जे दुःख निर्माण होतं त्याला मुख्यतः तो कारण असतो, मुख्यतः प्रामुख्याने तो स्वतःच कारण असतो. पण तो स्वतः ते मान्य करत नाही, तो ते मान्य करत नाही. तो म्हणतो मी कधीच चुकत नाही, मी कधीच चुकत नाही असं जो माणूस म्हणतो ना तो कधीच सुधारत नाही. हे लक्षात ठेवायचं, जो म्हणतो ना मी कधीही चुकत नाही तो कधीही सुधारत नाही, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून अशी जी माणसं असतात त्यांना आपण अहंकारी म्हणतो. हा जो अहंकार आहे ना, त्याला आपण अहंकारी मनुष्य तो असतो की माझं कधी चुकत नाही, मीच बरोबर आहे, सगळे इतर चुकतात वगैरे वगैरे जे म्हणतात ना, ते स्वतःचं कधीही परीक्षण करत नाही, निरीक्षण करत नाही, विश्लेषण करत नाही, ॲनालिसिस करत नाही, काही करत नाही. ते फक्त इतरांचे दोष पाहणार. म्हणून आपल्याकडे एक फार सुंदर म्हण आहे, मराठीमध्ये म्हण सुंदर आहे की आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण इतरांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. काय सुंदर म्हण आहे बघा. आता मुसळ केवढी, ती डोळ्यामधली मुसळ दिसत नाही पण दुसऱ्यांच्या डोळ्यात कुसळ एवढंसं ते कुसळ दिसतं. म्हणजे काय, आपले दोष आपल्याला एवढे मोठे असले ना तरी दिसत नाही, दुसऱ्यांचे दोष दिसतात, दुसऱ्यांचे दोष दिसतात. आणि म्हणून आपले दोष आपल्याला का दिसत नाही, कारण ते आपल्या जवळ आहेत म्हणून. आपल्या ते अगदी जवळ आहे म्हणून ते आपल्याला दिसत नाही, ते दुसऱ्यांना दिसतात. कळलं की नाही. आता मी एक तुम्हाला गंमत सांगतो, कळलं की नाही. ही एक गंमतच आहे, आपला चेहरा जो आहे ना तो आपल्याला दिसतो का? कोणी सांगावं आपला चेहरा आपल्याला दिसतो का? आरशात तुम्ही बघाल ना ते प्रतिबिंब, तुम्ही आरशात जे बघाल ना ते प्रतिबिंब. आणि प्रतिबिंब दिसेल त्या आरशाच्या प्रमाणे, नाही तर काही आरशामध्ये आपला चेहरा चौकोनी दिसतो, तर काही आरशामध्ये आपला चेहरा गोल दिसतो, तर काही आरशामध्ये आपला संपूर्णपणे अगदी वेगळाच दिसतो. आणि आरसा जर व्यवस्थित असेल तर आपल्याला आपलं प्रतिबिंब व्यवस्थित दिसेल. पण सांगायचा मुद्दा, आरशातलं जे दिसेल ते प्रतिबिंब असेल, कळलं की नाही. पण कोणालाही आपला चेहरा दिसत नाही. मग आपला चेहरा कोणाला दिसतो? इतरांना. आपला चेहरा कोणाला दिसतो? इतरांना. तसं आपले जे दोष आहेत, कळलं की नाही, ते दोष आपल्याला कधी दिसत नाही. कारण जिथे आपल्याला चेहरा दिसत नाही तिथे दोष कसे दिसणार? चेहरा तर व्यक्त आहे आणि दोष हे तर अव्यक्त आहेत, मग ते कसे दिसणार? बरं, ते आपल्या जवळच आहेत, ठाण मांडून बसलेले आहेत, ते कसे दिसणार? मग ते दिसतात कोणाला? इतरांना. म्हणून इतर आपल्याबद्दल काय बोलतात याला फार महत्त्वाचं स्थान असतं, कळलं की नाही. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी असं तुकाराम महाराजांनी जे बोललेलं आहे ना, त्याचा अर्थ तो आहे. कळलं की नाही, निंदक पुष्कळ वेळा काहीतरी बोलतात, नको ते बोलतात, चुकीचं बोलतात, हे जरी खरं असलं तरीसुद्धा काही निंदक असे असतात की ते बरोबर बोलत असतात. आपल्या चुका ज्या आहेत ना त्या ते बरोबर आपल्याला दाखवत असतात. पण कोणी आपल्याला चूक दाखवली ना आपल्या सहन होत नाही. तू कोण मला सांगणारा? कळलं की नाही. अहंकार ना, जिथे तिथे अहंकार खुश करून वर येतो. तो नाक कसा पाय पडला, पायावर
सापाच्या पायावर पडला पाय की तो फुसकून येतो ना, तसं कोणाला जर सांगितलं हे तुझं बरोबर आहे, हाय तुला मी विचारलं होतं, तू मला सांगणारा कोण, असं म्हणणारे लोक आहेत. कारण त्यांना दोष दाखवलेलेच आवडत नाही. म्हणलं की नाही, सांगायचा मुद्दा असा, आपले दोष इतरांना जितके चांगले दिसतात तितके आपल्याला दिसत नाही, याचं कारण दोष आपल्या जवळ असतात म्हणून. चेहरा आपल्याला दिसत नाही लक्षात ठेवा. आतापर्यंत तुमच्या लक्षात पण आलेलं नाही ही गोष्ट की आपला चेहरा आपल्याला दिसत नाही, आपला चेहरा इतरांना दिसतो. तसे आपले दोष इतरांना दिसतात, आपल्याला दिसत नाही. म्हणून जीवन जगत असताना एखादा माणूस जर आपल्याकडे वाईट रीतीने वागत असेल तर पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायची की तो आपल्याकडे वाईट रीतीने वागतो त्यात आपला दोष आहे का त्याचा दोष आहे, त्याचा दोष आहे का आपला दोष आहे, कळलं की नाही. म्हणून आपण आपली तपासणी केली पाहिजे, कळलं की नाही. आणि त्याच्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही सोडून द्यायचं, पण त्याच्या बोलण्यामध्ये जर काही अर्थ असेल तर मग आपण आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न करायचा. हे जीवनविद्येचं सरळ आणि साधं शास्त्र आहे. आणि म्हणून आपले दोष आपल्याला दिसत नाही हे एकदा लक्षामध्ये आलं की जग म्हणजे एक आरसा आहे, कळलं की नाही. जसा आपला चेहरा आपण आरशात बघतो, कळलं की नाही, तसं आपण आपल्याला जगात पाहायचं असतं. जग आरसा आहे, विश्व आरसा आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्याला पाहायचं असतं, कळलं की नाही. आणि म्हणून जगाकडून आपल्याला काय रिॲक्शन्स येतात, कारण आपण ॲक्शन्स करत असतो, आपल्या हातून ॲक्शन्स घडतच असतात, क्रिया आपल्याकडून घडतच असतात, प्रतिक्रिया आपल्याला लोकांकडून काय येतात त्याचं आपण नेहमी अवलोकन आणि सिंहावलोकन आणि विश्लेषण निरीक्षण आणि परीक्षण केलं पाहिजे. असं तुम्ही जर कराल ना तर त्याच्यातून तुमची प्रगती होईल. तुमची प्रगती होईल की आपण चुकतो कुठे ते आपल्याला कळेल. आणि आपण चुकतो हे इतरांना जितकं लवकर कळतं तिथं आपल्याला कळत नाही. आणि अगदी लेट म्हणजे अगदी उशिरा चूक कळली तर काय उपयोग आहे, वेळीच जर चूक कळली तर फायदा होतो ना. एखादी चूक जर वेळीच कळली फायदा होतो, पण जर ती वेळीच कळली नाही आणि उशिरा कळली तर काय उपयोग, कळलं की नाही. म्हणून याच्यासाठी जीवनविद्या असं सांगते की जीवन हे कसं आहे, आपल्याला जीवन प्राप्त झालेलं आहे, जन्म प्राप्त झालेला आहे, आपण जन्माला आलेलो आहोत, आपण जगायचं कशासाठी, जग सुखी करण्यासाठी. म्हणून आपला सर्वांचं एकच ध्येय असलं पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, कुठल्याही मार्गाने जा, पण ध्येय एकच असलं पाहिजे. ऑल रोड्स गो टू रोम अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. सगळे रस्ते रोमकडे जातात अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. तसं तुम्ही कुठल्याही रस्त्याने जा, पण तुमचं ध्येय एकच असलं पाहिजे, हे जग सुखी झालं पाहिजे. जग सुखी होतं की नाही पहा, आज जगात उलट चाललेलं आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत एवढे. जगामध्ये जिकडे तिकडे तंटे बखेडे भांडण युद्ध लढाया दंगे धोपे सगळं चाललेलं आहे, कळलं की नाही. हे का चाललेलं आहे, कारण आपण जन्माला का आलो हेच आपण विसरलो, कळलं की नाही. जग सुखी करण्यासाठी मी जन्माला आलेलो आहे, मग मी जग सुखी करतो का दुःखी करतो हे आपण पाहिलं पाहिजे, कळलं की नाही. मग याची सुरुवात घरापासून करा, कळलं की नाही. घर हे आपलं एक जगत आहे, आपलं घर हे आपलं जगत आहे. मग हळूहळू आपला समाज, मग त्याच्या पलीकडे आपलं राष्ट्र, त्याच्या पलीकडे आपलं विश्व, कळलं की नाही. पण दिल्लीची गोष्ट कशाला, पहिलं गल्लीतली गोष्ट करूया. पहिलं आपण गल्लीतला विचार करू, मग दिल्लीतला विचार करू. त्याचा गल्लीतला ठाव नाही आणि आज दिल्लीला जायला निघाला, कळलं की नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपण बाकीच्या गोष्टी विश्व सुखी करणं वगैरे आपण नंतर बघू, आपलं घर तर सुखी करूया. आता जगातल्या प्रत्येक माणसाने जर ठरवलं मी माझं घर सुखी करीन, जगातल्या प्रत्येक माणसाने जग सुखी झालं की नाही, आपोआप झालं. म्हणजे जगाला सुखी करण्यासाठी मी प्रत्येकाच्या घरी जायला नको, जगाला सुखी करण्यासाठी मी प्रत्येकाच्या घरी जायला नको,
म्हटलं की नाही, जर आपल्याला गाव साफ करायचं असेल, आपल्याला जर गाव साफ करायचं असेल तर कोणीतरी एखाद्याने आपली झाडू घ्यायची आणि गाव साफ करायचा, तर तो किती दिवस गाव साफ करणार? शेवटी त्याची कंबर मोडून जाईल, शेवटी त्याची कंबर मोडून जाईल. तर सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकाने आपापलं जर घर आणि आपला आपला ओटा जर स्वच्छ ठेवला, साफ ठेवला, तर सगळं गाव स्वच्छ झालं. हे प्रत्येकाचं काम आहे का दुसऱ्याने येऊन आपलं काम करायचं? ना, आमचं घर आहे ना, तुम्ही या आणि स्वच्छ करा, ह्या बोलण्याला काय अर्थ आहे का? कळलं की नाही, कानाखाली आवाज काढला पाहिजे असं जर कोण बोललं तर. ते सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकाने आपलं घर स्वच्छ केलं आणि ओटा स्वच्छ केला तर गाव स्वच्छ होतो. तसं प्रत्येकाने जर ठरवलं मी माझं कुटुंब सुखी करेन, कारण कुटुंब हे आपलं जग आहे आणि हे कुटुंब मी सुखी करेन, त्यासाठी मी प्रयत्न करेन, त्यासाठी मी माझा विचार पहिला करणार नाही, इतरांचा करेन. घरामध्ये जे इतर आहेत ना, त्यांचा विचार मी पहिला करीन, मग मी माझा विचार करेन. कळलं की नाही? असं जर प्रत्येकाने जर ठरवलं तर कसं होईल? सर्वांचाच विचार केला जाईल. किती सोपं आहे, इट इज सो सिम्पल, इट इज सो इझी. पण हे कोणी सांगतच नाही. सांगतात काय? तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, उपास तापास करा, 16 सोमवार करा, 16 शुक्रवार करा, हे असल्या गोष्टी लोक सांगतात. आणि शेवटी जे करायला पाहिजे ते करतच नाही. आता सासू सुनांची भांडणं, कळलं की नाही? त्या सासूने किती 16 सोमवार केले आणि सुनाने 16 शुक्रवार केले, भांडण मिटणार आहे का? भांडण मिटणार नाही, कारण 16 सोमवार करून शहाणपण येणार नाही. गंमत अशी आहे, 16 सोमवार करून शहाणपण येणार नाही. शहाणपण ही गोष्टच वेगळी आहे, त्याला ज्ञान लागतं, तर ज्ञानातून शहाणपण येतं. आता 16 सोमवार केले तर शहाणपण कसं येणार? उलट 16 सोमवार केल्यामुळे उपास घडले, उपास घडल्यामुळे पित्त ढळलं, पित्त ढळलं म्हणून पित्त खवळलं, पित्त खवळलं म्हणून ती नवऱ्यावर मुलावर चिडली आणि घरामध्ये शेवटी शांती होती ती पण बिघडून गेली. काय उपयोग झाला? उपयोग काय झाला? मला सांगायचा मुद्दा असा की जीवन जगायचं आपल्याला, आणि हे जगायचं कसं? कौशल्याने, हुशारीने, ज्ञानपूर्वक आपल्याला जीवन जगता आलं तर जगामध्ये आनंदी आनंद आहे. अहो, जगामध्ये सर्व ठिकाणी आनंद आहे. आपण आनंदातून जन्माला आलो, आनंदात आपलं वास्तव्य आहे, आनंदात आपले सगळे व्यवहार चाललेले आहेत. शेवटी आपलं विसर्जन आनंदात होतं आणि पुन्हा आपण जन्माला येतो ना, तेही आनंदातून. जिकडे तिकडे आनंद आहे, जिकडे तिकडे आनंद आहे, पण हा आनंद आपल्याला भोगता येत नाही, हा आनंद आपल्याला अनुभवता येत नाही. याचं कारण एकच की आनंद हा द्यायचा असतो आणि मग घ्यायचा असतो हे आपण विसरलो. आनंद प्रथम वाटायचा असतो आणि मग लुटायचा असतो हे आपण विसरलो. सुख हे द्यायचं असतं आणि मग सुख लुटायचं असतं हे आपण विसरलो. हे विसर झाल्यामुळे सगळं होतं. म्हणून विसर हा सर्वात महत्त्वाचा दुष्ट ग्रह आहे. आपण म्हणतो तुमच्या ग्रह काय हो, तुमचे ग्रह काय आहेत, तुमच्या कुंडलीत ग्रह काय आहेत. कुंडलीतला सर्वात मोठा ग्रह आहे विसर, हा दुष्ट ग्रह आहे. तो दिसत नाही, त्या कुंडलीमध्ये तुम्हाला ते ग्रह दिसणार नाहीत, ते बाकीचे दिसतील. कळलं की नाही? पण मुख्य जो की विसर, देवाचा विसर, कळलं की नाही, कर्तव्याचा विसर, आनंद कसा मिळवायचा त्याच्याबद्दल अज्ञान, ह्या सगळ्या गोष्टीमुळे माणसाचं जीवन आज असह्य झालेलं आहे. कळलं की नाही? कारण एकच आहे, शहाणपण नाही. कर्मकांड करून शहाणपण येत नाही. कळलं की नाही? आता एखाद्या माणसाला जर इंजिनियर व्हायचं असेल, इंजिनियर, मग एखाद्या गुरुने असं जर सांगितलं तू 16 सोमवार कर, कळलं की नाही, म्हणजे तू इंजिनियर होशील, तर काय होईल? 16 सोमवार करून इंजिनियर होईल? कळलं की नाही? तू निर्जळ उपवास कर, म्हणजे तू इंजिनियर होशील, होईल? होणार नाही. तुला जर इंजिनियर व्हायचं असेल तर तो मार्ग वेगळा आहे, 16 सोमवार वगैरे नाही आहे. तसं सुखी होण्याचे जे मार्ग आहेत तो मार्ग म्हणजे एकच, शहाणपण, विजडम. कळलं की नाही?
म्हणून लॅक ऑफ विजडम इज द सोर्स ऑफ ऑल इव्हिल्स इन द वर्ल्ड. जगामध्ये जे सर्व दुःख भरलेलं आहे ना, त्याचं कारण एकच आहे, म्हणजे लॅक ऑफ विजडम, म्हणजे शहाणपणाचा अभाव. मग जिथे शहाणपणाचा अभाव आहे, तेथे सर्व संकटांचा, दुःखाचा प्रभाव. आणि जेथे शहाणपणाचा प्रभाव आहे, तेथे सर्व ठिकाणी सुख, शांती, आनंद ह्यांचा प्रभाव. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये शहाणपण महत्त्वाचं आहे, शहाणपण महत्त्वाचं आहे. आणि शहाणपणाची सुरुवात कुठून होते? जन्माला आपण का आलो, इथून शहाणपणाची सुरुवात होते. शहाणपणाची सुरुवात कुठून होते? मी जन्माला का आलो. जन्माला आपण आलो एकाच कारणासाठी, जग सुखी करण्यासाठी. मग प्रत्येकाने हे धरून ठेवायचं, जग सुखी करण्यासाठी मी जन्माला आलो, कळलं की नाही. आणि जगाची सुरुवात कुठून होते? माझ्या कुटुंबापासून. मग आपण पहिलं कुटुंब सुखी करूया. पहिलं कुटुंब, कुटुंबातली सगळी माणसं आहेत ना, त्यांची विचारपूस केली पाहिजे. नाही तर हा माझ्याशी बोलत नाही, मग मी कशाला त्याच्याशी बोलू? अरे तो बोलत नाही, का बोलत नाही त्याचा विचार कर ना. त्यात तुझा दोष आहे का त्याचा दोष आहे का दोघांचा दोष आहे? दोघांचा दोष असू नाही. तो माझ्याशी बोलत नाही तर मी नाही त्याच्याशी बोलू. हा पोरकटपणा झाला. याला काय म्हणतात? पोरकटपणा झाला. कळलं की नाही. तो का बोलत नाही, त्याच्या पाठीमागे कारण काय आहे, त्याच्यामध्ये त्याची कुठेतरी चूक आहे का, दोष आहे का, का आपली चूक आहे, आपला दोष आहे, हा जर आपण विचार केला तर पुष्कळ वेळेला असं सापडेल की तो दोष आपलाच असतो, तो दोष आपलाच असतो. पण आपला दोष आपण मान्य करत नाही आणि इतरांच्या दोषावर आपण नजर ठेवतो, बोट ठेवतो, आणि त्याच्यातून सगळे दुःख निर्माण होतो, सर्व अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की जग सुखी करण्यासाठी तू जन्माला आलेला आहेस, हे पहिलं लक्षात ठेव. आणि त्याची सुरुवात, जगाची सुरुवात आपली कुटुंबापासून होते. म्हणून चॅरिटी शूड बिगिन ॲट होम, अशी जी इंग्लिशमध्ये म्हण आहे ना, त्याचं कारण आहे, चॅरिटी शूड बिगिन ॲट होम. म्हणून होमपासून सुरुवात कर, होम करत बसू नको. कळलं की नाही? आपल्या होम का पासून सुरुवात कर. ते यज्ञ यागातले जे होम आहेत ना, ते करत बसू नकोस, त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. आणि म्हणून चॅरिटी शूड बिगिन ॲट होम हे लक्षात ठेवून प्रत्येक माणसाने स्वतःचं कुटुंब सुखी करण्याचा जर निर्धार केला तर सर्व काही व्यवस्थित होईल. आता हे करायचं की न करायचं कोणी ठरवायचं? हे तू ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओ शांती शांती शांती, ओ शांती शांती शांती. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे